तो तुम्ही जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू मातीतल्या माणसाची कललेली जाण तू आणि माणसाला माणुसकीत ओळखणारी जात तू असे माणुसकीचं नातं जोपासणारे शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख अशोक म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे करण्यात येत आहे। त्याच्यानंतर मी अशोक म्हात्रे साहेबांना इथे आमंत्रित करतो। म्हात्रे साहेब इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने आपणही स्वर्गीय रामचंद्र मडबी साहेबांचे एक खऱ्या निकटवर्तीय म्हणून आजही आपण ओळखले जातात। त्यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून उसाडण्या गावचे शिवसेना पुरस्कृत योग्यदादा मडबी हितेंद्र मडबी यांच्या माध्यमातून रामचंद्र मडबी यांची अविस्मरणीय आठवण आपल्या सर्वांच्या मनामध्ये सातत्याने जागृत राहावी, कारण रामचंद्र मडबी साहेब सुद्धा एकेकाली ज्यांनी अंबरनाथ तालुक्याचे उपतालुका प्रमुख पद ज्याने सांभाळले खऱ्या अर्थाने आज कालाने त्यांच्यावर झडप घातली, त्यांची अविस्मरणीय आठवण म्हणून स्पर्धा आहे। या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं आणि उपस्थित सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करावं। आज या ठिकाणी माझे सहकारी मित्र बंधू स्वर्गीय रामचंद्र बाळाराम मडवी यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी भव्य दिव्य असं रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने हे भव्य चषक भरवण्यात आलंय। रामचंद्र मडवी यांचं संपूर्ण जीवन राजकीय क्षेत्रातलं जर सोडलं तर कला क्रीडा या क्षेत्रामध्ये रामचंद्र मडवी यांचं खूप मोठं योगदान होतं। कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक कार्यक्रम असो शैक्षणिक कार्यक्रम असोत त्या कार्यक्रमामध्ये सतत हिरारीने भाग घेऊन नव्हे तर सर्वात पुढे उभं राहून त्यांनी आतापर्यंत कार्य केलं आहे। त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू आणि चिरंजीव यांनी त्यांचा वारसा सुरू ठेवला आहे, त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आहे। आणि आम्ही एक सहकारी म्हणून राजकीय सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते म्हणून आम्ही सतत त्यांच्याबरोबर राहू एवढी मी आज त्यांना ग्वाही देतो। आणि या ठिकाणी या मडवी कुटुंबियांनी हा जो चषक या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे त्याला सहकार्य करणारे त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ यांना मी सुद्धा धन्यवाद देतो की आपण सुद्धा असेच त्या मडवी कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहा।